सीबीआई चौकशीची मागणी पूर्ण झालेली आहे, ईडी एका बाजूला चौकशी करतय। याच दरम्यान न्यूज 18 लोकमतकडे एक महत्त्वाची माहिती हाती आलेली आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल माहिती ही आहे, ब्रेकिंग न्यूज ही आहे की सुशांतच्या डायरी मधील काही पानं फाडली गेलेली आहेत। ही पानं कुणी फाडलेली आहेत, कारण सुशांत हा दररोज डायरी लिहायचा, त्याचे फ्युचर प्लॅन काय आहे तो त्या डायरीमध्ये लिहायचा, पण सुशांतच्या डायरीतली काही महत्त्वाची पानं फाडण्यात आलेली आहेत। ही पानं कुठली आहेत हे कळू शकले नाही आहे, पण त्याच्या कुटुंबियांचा असा आरोप आहे की सुशांत सिंगच्या पर्सनल डायरीची पानं कुणी फाडलेली आहेत, का फाडलेली आहेत, त्यात असं कुठलं राज होतं, काय नेमकं होतं त्याच्यामध्ये, हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे। सुशांत आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सुद्धा सांगितलं होतं की तो दररोज डायरी लिहायचा, पण आता त्या डायरीची पानं फाटलेली आहेत। आणखीन एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते, ती बातमी सुद्धा जाणून घेऊयात। सुशांतच्या संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची बातमी, एका बाजूला तिच्या सुशांतच्या डायरीतली काही पानं फाटल्याचं समोर आलेलं आहे, तर या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी अजित पांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, ज्या डायरीमध्ये सुशांत आपलं भविष्य सुद्धा लिहून ठेवायचा, भविष्यातले प्लॅन लिहून ठेवायचा आणि वर्तमान सुद्धा लिहून ठेवायचा, त्या डायरीची पानं फाटणं हे या सगळ्या प्रकरणात किती संशय निर्माण करणार आहे? नक्कीच विलास, खूप संशय निर्माण करणारा हा सगळा प्रकार आहे। बिहार पोलिसांनी ज्यावेळी सुशांतच्या परिवाराकडे जी चौकशी केली होती, विशेषतः जी या अंकिता लोखंडे आहे तिच्याकडे जेव्हा चौकशी केली, तेव्हा चौकशीमध्ये तिने सांगितलं होतं की सुशांतची एक डायरी आहे, त्या डायरीमध्ये तो सगळे त्याचे दिनचर्या, म्हणजे दिवसाला काय घडलेलं आहे, म्हणजे वर्तमान आणि भविष्यात त्याला काय करायचं किंवा त्याचे काही प्लान्स आहेत त्यावर तो लिहायचा। यावर सगळं जेव्हा बिहार पोलिसांनी चौकशी केली त्यांच्या परिवाराकडे, तेव्हा त्यांना असं माहित पडलं की डायरी आहे, पण डायरीतली काही पानं जी आहेत ती त्यामध्ये नाहीयेत, पानं फाडण्यात आलेली असं स्पष्टपणे दिसत आहे। नक्कीच, आता सीबीआय या फाडलेल्या पानांचं गुढ काय आहे हे सुद्धा बाहेर येणं तितकंच महत्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। खरं तर सुशांत सिंग राजपूत सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत आले, पण मुंबई महानगरपालिकेनं त्यांना क्वारंटाईन केलं। हा सगळा जो वाद आहे तो सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टानं आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली राज्य सरकारनं जे केलं त्याबद्दल, आणि त्यानंतर मग बिहार पोलिसांनी विनंती केली। विनय तिवारी यांनी बीएमसी कडून जे क्वारंटाईन झालेले होते त्यांना आज अखेर सोडण्यात आलं। मुंबईतली क्वारंटाईन संपवण्याबद्दल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, तसंच यात विनय तिवारी यांना त्वरित सोडण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेनं विनय तिवारी यांना क्वारंटाईन मधून बाहेर सोडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर तिवारी आता पाटण्याला रवाना झालेत। हमारी अधिकारी पुष्टि भी हो गई है, बिहार पुलिस मुख्यालय ने भी लेटर लिखा है और उसमें स्पष्ट रूप से वर्णन था कि हम लोग इन्वेस्टिगेशन तो नहीं कर पाए। क्वारंटीन जो है वो बीएमसी ने किया था और वो भी मुझे नहीं किया था, मैं बोलूंगा इन्वेस्टिगेशन और क्वारंटीन किया गया था। कोई भी एजेंसी हो हम सब लोग मिलकर काम करते हैं और हमेशा हमें कदम मिलाकर चलना होगा। केस के बारे में केंद्रीय एजेंसी इन्वेस्टिगेट कर रही है तो मेरा कुछ कहना उचित नहीं होगा। इन्वेस्टिगेशन जो करने आए थे हम लोग, वो मेरे आने के बाद इन्वेस्टिगेशन प्रभावित हुआ, चूंकि क्वारंटाइन होने की वजह से इन्वेस्टिगेशन एक तरीके से क्वारंटाइन हो गया। व्यक्ति का बात नहीं है, ये प्रक्रिया की बात है। इसमें किसी व्यक्ति के क्वारंटाइन, मेरा या किसी और के क्वारंटाइन होने सवाल नहीं उठता है। सवाल ये है कि हाँ, प्रक्रिया जो हम लोग करने आए थे वो जरूर बाधित है।